डॉक्टर मराठीमध्ये, ऑपरेशन लोटस मराठीमध्ये. ऑपरेशन लोटस हमेशा येतो. मी समजतो, मला वाटतं की ऑपरेशन लोटस आता नित्याचाच भाग झालेला आहे आणि आम्हाला सर्वांना सवय झालेली आहे. जे पक्ष लोकशाहीला मानणारे आहेत ते कधीही ऑपरेशन लोटसला यशस्वी होऊ देणार नाहीत. देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाही मार्गाने सरकारं चालली पाहिजेत, मग ती कोणाची असो ती व्यवस्थित चालली पाहिजेत. आणि भाजपचा प्रयत्न की ज्या ज्या ठिकाणी त्यांची सरकारं नाहीत तिथले आमदार तोडजोड करण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं कमलनाथ एक अतिशय सक्षम मुख्यमंत्री आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या सरकारला कुठलाही धोका नाही अशी भूमिका निश्चित झाली आहे. सवय झालेली आहे, आपण दिल्लीच्या निवडणुका संपूर्ण यंत्रणा कामाला सवय झालेली आहे. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने लोटस नावाने ऑपरेशन सुरू करायचं, लोटसला खतपाणी घालण्याचं काम कोणी करून एवढी काळजी घ्यावी लागेल. ऑपरेशन लोटस करण्याची त्यांचा मानस आहे, राज्याची काय परिस्थिती आणि मी तर म्हणेल ऑपरेशन लोटस म्हणण्यापेक्षा कोरोना बीजेपी म्हणजे कोरोना व्हायरसपेक्षाही फार कठीण अशा प्रकारचं बीजेपीचं वर्तन आहे आणि त्यामुळे मला वाटतं दक्षता घेतलीच पाहिजे. त्यांची अँटीबायोटिक तुम्ही शोधून काढली, आता आम्ही प्रयोग सुरू आहे, आमचा प्रयत्न आहे.